आता एवढ्या लवकर नाही येत ते बार नंतर येते. Good morning everyone, this is your PST vlog and we are today at the Koyna Backwater Wildlife Sanctuary. This is a camping site and yesterday about 10 o'clock we have reached here and night was beautiful, bonfire, very nice bonfire we have developed here. After that we have dinner and now after 1 hour of just watching sun rising, now heading towards the Koyna Wildlife Sanctuary or the Wasota Fort. Let's be the part of this journey. Thank you everyone. Wasota Killa 4267 foot unchicha Wasota Killa vanadurg prakaratla aahe. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर कोयना डोंगरावर इथले वासोटा किल्ल्याचे ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. काळ्या मातीच्या ह्या महाराष्ट्रातले कोयना नदीच्या खोऱ्यात रानात वसलेला दुर्ग म्हणजे किल्ले वासोटा. ज्ञानेश्वरीत वासोटाचा अर्थ आश्रयस्थान असा दिला आहे. वासो त्यालाच व्याघ्रहगड असे दुसरे नाव आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातले दुर्गमितामुळे ह्या भाग वन्यजीवनाने समृद्ध बनला आहे. वासोटा किल्ल्याचा इतिहास. वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्व शोध घेत आपले विशिष्ट ऋषींच्या काळापर्यंत मागे जावं लागे असं म्हणलं जातं. विशिष्ट ऋषी कोणता? एक शिष्य अगस्त्य ऋषी यांचे विंध्या पर्वत ओलांडून दक्षिण मार्गाकडे शोधला. सह्याद्रीच्या कोयना काठेच्या त्या शिखरास राहण्यात आले व त्यांनी आपल्या निवासी डोंगरात आपल्या गुरुवांचे नाव दिले. कालांतराने हा देशाचे क्षत्रियांनी डोंगराला तटबुरुजाचे साज चढवून लष्करी ठाण केले. त्या डोंगराचे परंपरागत विशिष्ट ऋषीचे हे नाव अपभ्रंश होऊन वासोटा झाले. प्रत्यक्षी उल्लेख नसला तरीही हा किल्ला शिलाहारकालीन असावा. शिलाहारांचे किल्ले नामवलीत वसंतगड या नावाचा उल्लेख किल्ल्याचा आहे. वासोटा असा मराठी साम्राज्याचे छोटे बखरीवरून शिवरायांचे जावळीच्या विजयानंतर वासोटाला घेतला असं सांगितलं जातं. पण ते खरे नाही. जावळी घेताना जावळीतले तसेच कोकणातले इतर किल्ले शिवरायांचे घेतले पण वासोटा दूर असल्याने किल्लेदारांचे हाती राहिला. अफजल बांधवानंतर काढलेली मोहीम वासोटा किल्ल्या येत नव्हती. पुढे शिवरायन पन्हाळगडवर अडकले असताना आपल्या मुलखातल्या मावळ्यांचे पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दिनांक 6 जून 1660 रोजी घेतला. सन 1661 मध्ये पकडलेल्या इंग्रजांपैकी फॅरेन व सॅम्युअल यांच्या वासोट्यावर कैदी ठेवण्यात आले होते. पुढे 1667 मध्ये किल्ल्यावर 26,000 रुपये सापडले. पुढच्या काळात 1706 मध्ये पंतप्रतिनिधी उत्पत्ती ताली तेली ह्या किल्ल्याचे आपल्या हातात घेतले. पुढील वर्षे पेशवांचे सेनापती बाप्पू गोखले यांनी ताई तेलीन बरोबर लढाई केली. ताई तेलीन 8-10 महिने प्रखर झुंज देऊन किल्ल्याच्या लढाला 1730 मध्ये वासोटा किल्ला बाप्पू गोखलेंच्या हाती पडला. वासोटा किल्ल्यावर पाहण्याचे ठिकाण. वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी 2 दरवाजे लागतात. यातला पहिला दरवाजा ढासळल्या अवस्थेत दरवाजाने गडावर प्रवेश करता येतो. समोरच्या मारुतीचे बिनछप्परचे मंदिर आहे. मंदिरापासून प्रमुख 3 वाटे जातात. सरळ जाणारी वाट किल्ल्यावर भाग विशेषकडे घेऊन जाते. उजव्या बाजूस जाणारी वाट काळकाई ठाण्याकडे जाते. तसेच वाटेतच महादेवाचे सुंदर मंदिर लागते. मंदिरात 2 ते 3 जणांची राहण्याची सोय होऊ शकते. येथून पुढे जाणारी वाट माचीवर घेऊन जाते. या माचीला पाहून लोहगडाची विंचूकाठी आठवण येते. ह्याचे माचीलाच कळकाई ठाण म्हणतात.
बाबू भैया एक और बार बाबू भैया या माचीवर दिसणारे आजूबाजूस घनदाट झाडांचे मी आपल्याला प्रदेश चाकदेव रसाळ सुमार महिपतीगड कोयनाचे जलाशय हा संपूर्ण देखावा मोठा रमणीय आहे. मारुतीचे देवळ डावीकडे जाणारी वाट आपल्याला जोड टाक्यात घेऊन जाते. या टाकेचे पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पुढे ही वाट जंगलात शिरते आणि बाबूकड्यापाशी येऊन पोचते. ह्या कड्याचा आकार इंग्रजीचे ण अक्षर सारखा आहे. याला पाहून हरिश्चंद्र गडाचे कोकण कड्याची आठवण येते. समोरच उभा असणारा आणि आपले लक्ष वेधून घेणारा उंच डोंगर म्हणजे जुना वासोटा. होय, जुना वासोटा. नव्या वासोटाचे बाबू कड्यावर उभे राहिलेले समोरची उभा असणारा डोंगर म्हणजे जुना वासोटा. आता हा गडावर जाणारी वाट चा अस्तित्व नाही. तसेच पाण्याचेही तुटवडे आहे. घनदाट झाडे व वन्य पेक्षा असलेले साहस इथे कोणी जात नाही. वासोटा गडावर जाण्याचे वाट. वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. एक नागेश्वर मार्ग आणि दुसरा वासोटाकडे. सातारा मार्गकडे वासोटा, पुसापूर मार्ग, खिंड खिरकंडी मार्ग, महाबळेश्वर मार्ग, नागेश्वर मार्ग वासोटा. वासोटाला पावसाळ्यात जाताना जवळच्या मोठ्या प्रमाणात त्रास होतो. तेव्हा आवश्यक ती काळजी घ्यावा. चिपळूण चोरवणे मार्गा वासोटाला जाताना वाटेत पाण्याचे कुठेही सोय नाही. तेव्हा पाण्याची पुरेशी साठा बाळगणे आवश्यक आहे. किल्लेदार आणि शिल्लेदार हे आमचा वासोटा किल्ला पाहण्यासाठी नक्की जावावे. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करावे.